म्हणून ती त्या अनेक ठिकाणांमध्ये वास्तव्य करते आणि भक्त जेव्हा तिला त्या ठिकाणी प्रेमानं बोलावतात, हे आई माझ्यावर कृपा कर म्हणतात, तेव्हा तिथूनच धावून येते महाराज. आई कृपा करी माझ्यावरी जगविली रथ सरी आंबे गोंधळाला ये गोंधळ माडीला गंबे गोंधळाला ये गोंधळ माडीला गंबे गोंधळाला ये. आई कृपा करी माझ्यावरी जगविली रथ सरी अंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला गंबे गोंधळाला ये. आई कृपा करी माझ्यावरी जागविली रथ सारी आई कृपा करी कृपा करी जागविली रथ सारी अंबे गोंधळाला ये अंबे Yeah.
घरगुती सतीच्या शरीराचे 52 खंड झाले. ती भारत वर्षामध्ये 52 शक्तीपीठाच्या रूपाने आजही विद्यमान आहे. जेव्हा कधी भक्त तिला बोलावतात तेव्हा ती प्रत्यक्ष प्रकट होते आणि भक्तांना त्या ठिकाणी दर्शन देते, त्यांच्या मनोकामना पूर्ण करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं तिच्याविषयी म्हटलं जातं. तासभरातून जर एकदा असं संकीर्तन झालं नाही तर नवीन विषय तुम्ही ऐकणारच नाही, सतत ऐकायला त्या ठिकाणी. मानवी मेंदूची रचना अशी केली देवानं की त्याच्यामध्ये एक तासापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्याला सहन होत नाही. म्हणून शाळा कॉलेजांमध्ये त्या ठिकाणी लेक्चर असतं ना, एक पाऊण तासाचं असतं, एक तासाचं सुद्धा नसतं, एक मुहूर्तभरच असतं फक्त. म्हणून एक तासापेक्षा जास्त माणसाला बोलणं सहन होत नाही. म्हणून मध्यंतरी थोडंसं संकीर्तन झालं म्हणजे आळस जातो, कंटाळा जातो, नवीन ऐकायची आपण तयारीत येतो. या सगळ्या आणि जुनं त्या ठिकाणी सेव्ह केलं जातं, ते टिकून राहतं आणि पुन्हा त्या ठिकाणी नवीन आपण ग्रहण करू शकतो. चला अजून 10-15 मिनिटं मला बोलायचं आहे. भगवती सतीचं शरीर त्या ठिकाणी महाराज आणि 52 ठिकाणी खंड खंड होऊन पडलं. भगवती जगदंबा शक्तिपीठ रूपाने तिथे वास्तव्य करते आहे. यानंतर त्या ठिकाणी सतीचं चरित्र वर्णन करून सांगितलं. मैत्रेय महाराज ब्रह्मदेवाने केलेल्या सृष्टीचा विस्तार सांगतायत ना, ते सांगत असताना त्या ठिकाणी मनु आणि शत्रुपेच्या मुलींचा विस्तार तर सांगितला. आता सांगू लागले ब्रह्मदेवाच्या पाठीपासून एक अधर्म नावाचा मुलगा जन्माला आला, त्याच्या पत्नीचं नाव मृषा मृषा आणि हिच्या पोटी त्या ठिकाणी दंभ आणि माया असे दंभ नावाचा मुलगा आणि माया नावाची मुलगी त्या ठिकाणी जन्माला आली आणि ते त्या ठिकाणी सगळ्या जगामध्ये दांभिकता पसरवू लागले, माया पसरवी लागले. हे सगळं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचंच विश्व आहे महाराज. राजा प्रश्न विचार विदुरजी त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत. महाराज मला त्या ठिकाणी मुलींचा वंश मनु आणि शत्रुपेच्या पाहायला मिळाला, सृष्टीचा विस्तार विसर्ग ऐकतोय ना मी, मला त्या ठिकाणी त्या मनु आणि शत्रुपेच्या मुलांचं चरित्र ऐकायचं आहे. त्याला दोन मुलं आहेत ना, एक प्रियव्रत आणि एक उत्तानपाद, त्यांचं चरित्र मला ऐकायचंय, कृपा करून सांगा. सांगायला सुरुवात केली मैत्री वाच. हे प्रियव्रत उत्तानपादो शतरूपा पते सुतो वासुदेवस्य कलया रक्षायाम जगदस्थितो. मनु आणि शत्रुपेला त्या ठिकाणी प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलं आहेत. त्याच्यापैकी उत्तानपादाचं चरित्र आधी सांगू लागले. उत्तानपाद हा राजा आहे, याला दोन बायका आहेत, एक होता राजा त्याला दोन बायका, ही झाली गोष्ट. पण हे असं नाही ऐकायचं, हे ऐकून जर घरी जाल तर ते योग्य नाही होणार, मग त्यातला भाव ऐका. उत्तानपाद, उत्तानपाद शब्द आला की त्यातला भाव कळायला पाहिजे. उत्तानपाद म्हणजे वर डोका आणि खाली पाय, नाही चुकलं ना, मग काय खाली डोका आणि वर पाय, उत्तानपाद असं नसतं ना महाराज, खाली डोकं वर पाय करायचे याला उत्तानपाद म्हणायचं. आपण सगळेजण उत्तानपाद कसे काय, आपण आईच्या गर्भात होतो ना तेव्हा आपलं डोकं खाली आणि पाय वरती होते, जीव हाच उत्तानपाद आहे. या उत्तानपाद रूपी जीवाला दोन बायका आहेत, एक आहे महाराज सुनीती आणि एक आहे सुरुची. दोन प्रकारचे जीव पाहायला मिळतात ना, एक नीतिमत्तेनं वागणारा आणि एक रुचीनुसार वागणारा. काही लोक आवडीनं वागतात, वाटेल तसं, धर्माची काय मर्यादा नाही, काय नीतिमत्ता नाही महाराज. बघा पैज लावून लोकांना फसवतात, काय नीतिमत्ता आहे, काय नीतिमत्ता नाही. दुसऱ्याचं धन पाहिलं की ते केव्हा हडप करून घेईन हे त्यांना वाटतं. दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवणारे लोक काय नीतिमत्तेनं वागतात, रुचीनं वागतायत. दुसऱ्याची स्त्री पाहिल्यानंतर अंतकरण त्या ठिकाणी कामानं व्याकुळ होऊन जातं आणि तिला प्राप्त करण्याकरिता त्या ठिकाणी निर्लज्जासारखा त्या ठिकाणी फिरू लागतो, काय नीतिमत्ता नाही, नीतिमत्ता सोडून दिली महाराज. जीवाला दोन बायका दोन प्रकारचे त्या ठिकाणी आहेत ना जीव, एक नीतीनं वागणारे आहेत आणि एक रुचीनं वागणारे आहेत. इथे भागवतात वर्णन करून सांगितलं हे आजाय उत्तानपादस्य सुनीती सुरुचिस्तयो सुरुची प्रेयसी पत्यु नेतराय सुतो ध्रुवः. दोन बायका सुनीती आणि सुरुची, पण त्याच्यातही पुन्हा आणखी सांगितलं, एक आवडती बायको आणि एक नावडती बायको. हे आवडती आणि नावडती, कोण आवडतं, सुरुची आवडती बायको, सुरुची प्रेयसी पत्यु
निजराय सुतो ध्रुवा आणि सुनीती ही नावडती बायको. का बरं नावडती ऐका, पहिली बायको गेली त्यांना सुनीती. ही सुनीती बरोबर विवाह झाला पण बऱ्याच काळापर्यंत तिला संतती झाली नाही महाराज. आता तिला संतती होत नाही म्हणून यानं दुसरी बायको केली, तिचं नाव सुरुची. सुरुची त्या ठिकाणी घरात आली, तिच्या पायगुणानं त्या ठिकाणी चमत्कार असा घडला की दोघेही बायका गर्भवती झाल्या. तिला गर्भधारणा होत नव्हती, दुसरी बायको केल्यानंतर दोघी गर्भवती झाल्या. आता काय करावं, दोघींना एकाच वेळेला त्या ठिकाणी महाराज समकालीन दोघे जण त्या ठिकाणी दोन मुलं झाली. एकीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव, दुसरीच्या मुलाचं नाव आहे उत्तम. थोडं लक्षपूर्वक ऐका, जे नीतिमार्गानं त्या ठिकाणी चालायला सुरुवात करतात ना, जीवन नीतिमार्गानं ज्यांचं असतं त्यांना त्या ठिकाणी ध्रुवपद प्राप्त होतं. ध्रुव म्हणजे स्थिर, जे कधी बदलत नाही, आढळ असणारं पद आहे ध्रुवपद. जे नीतिमार्गानं वागतात त्यांना, आणि जे रुचीनं वागतात ना त्यांना उत्तम भोग भोगायला मिळतात. आवडीनं वागणाऱ्या लोकांना उत्तम भोग मिळतात, पण ध्रुव स्थिती प्राप्त होत नाही, त्यांना अधोगतीला जावं लागतं असं वर्णन आहे. म्हणून त्या ठिकाणी नीतीनं वागत जावं. पण काय होतं माहितीये का, जो मनुष्य नीतीनं वागू लागतो ना त्यावेळी त्याला जीवनामध्ये सगळ्यात आधी खडतरता पाहायला मिळते, दुःख पाहायला मिळतं. नीतीनं वागणाऱ्या लोकांना कायमच दुःख असतं. म्हणजे त्या ठिकाणी अनितीनं वागतात त्यांचं फार कल्याण होतं, ते फार भरभरतीत असतात महाराज. अनितीनं वागणारे लोक नीतीनं वागणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी उत्तर तिकडे असते. का बरं, त्याचं कारण असं आहे की जर जास्त भरभराट भक्तांची झाली तर ते देवाचं नाव घेणार नाहीत ना. म्हणून भक्तांच्या घरी त्या ठिकाणी महाराज जे विष्णूचे भक्त आहेत ना ते कायमच त्या ठिकाणी प्रपंचाच्या दृष्टीनं त्यांची ताणाताणा असते. भगवान शंकराचे भक्त श्रीमंत असतात. त्यातला का फरक आहे माहितीये, भगवान शंकराला खटखट सहन होत नाही. भगवान शंकर त्या ठिकाणी भक्त आला याने जास्त वेळ तपश्चर्या करत बसून माझं डोकं खाण्यापेक्षा हा घे तुला काय पाहिजे जा, तो तिकडे श्रीमंत होतो. माझा कन्हैया तसा नाही, तो त्या ठिकाणी चांगला कसाला लावून घेतो, त्याचा सगळा संसार त्या ठिकाणी काढून घेतो आणि मग त्याला आपलं करून घेतो. फरक आहे. नीतिमत्तने वागणारे लोक सुरुवातीला कष्टी होतात पण पर्यायनं शेवटी त्यांना समाधान सुख प्राप्त होत. आणि रुचीनं वागणाऱ्या लोकांना सुरुवातीला सुख मिळतं पण नंतर त्या ठिकाणी महाराज भोगे रोग भयम कुलेच्युती भयम वित्ते नृपालात भयम, भोगानं त्या ठिकाणी रोगांची प्राप्ती होते. म्हणून भोग भोगणारे लोक बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी रोगी सापडतात. म्हणून त्या ठिकाणी रुचीनं त्या ठिकाणी वागण्यापेक्षा नीतीनं वागत जावं. राजाला दोन बायका, सुनीती आणि सुरुची. सुनीतीला मुलगा झाला त्याचं नाव ध्रुव आणि सुरुचीला मुलगा झाला त्याचं नाव उत्तम. दोनही मुलं त्या ठिकाणी 5 वर्षाचे झाले. आणि एकदा काय झालं, दोघांनी खेळता खेळता त्या ठिकाणी राजवाड्यात प्रवेश केला. राजा उंच आसनावर बसला होता उत्तानपाद. उत्तमही धावत धावत आला आणि ध्रुवही धावत धावत आला. दोघांनी त्या ठिकाणी पळत पळत जाऊन राजाच्या मांडीवर बसायचं ठरवलं. सुनीतीला राहण्याचं स्थान गावाच्या बाहेर होतं, नावडती बायको म्हणून. आणि सुरुची राजमहालात राहत होती, तिचंच वर्चस्व होतं. आणि आता त्या ठिकाणी महाराज हे दोघेही पळत पळत गेले मुलं आणि राजाच्या मांडीवर बसले. भागवतात वर्ण, एकदा सुरुचि पुत्रम अंकमा मारोप्य लालयन उत्तमम जारुरक्षत्वम ध्रुवम राज्याभिनंदनम. दोघेही त्या ठिकाणी गेले आणि राजाच्या मांडीवर जाऊन बसले. बसल्यानंतर राजा दोघांनाही सारखाच प्रेम देऊ लागला. दोन्ही त्याचीच मुलं आहेत, त्याला आनंद वाटला. पण इतक्या सुरुची समोरून आली. ही सुरुची त्या ठिकाणी समोरून आली आणि तिनं पाहिलं, अरे माझ्या मुलाचा राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार आहे, माझ्या सवतीचा मुलगा येऊन बसला हा ध्रुव, याचा काय अधिकार आहे असं म्हणून त्या ठिकाणी पुढे आले. आणि त्याला म्हणू लागले, ध्रुवा खाली उतर. तो म्हटलं, का उतरू, क्षत्रिय पुत्र आहे ना, थोडा तेजस्वी असलाच पाहिजे. का उतरू म्हटला, माझ्या बापाच्या मांडीवर बसलोय. खबरदार म्हटला, तुला काय अधिकार नाही मांडीवर बसण्याचा, खाली उतर. तो उतरे ना, मग घाई घाई त्या ठिकाणी पुढे झाली आणि पुढे जाऊन ध्रुवाचा हात पकडला आणि हात पकडून त्या ठिकाणी महाराज फरफटत खाली ओढला आणि ढकलून दिला महाराज जमिनीवर. 5 वर्षाचं छोटस लेकरू जमिनीवर त्या ठिकाणी पडला आणि उठून त्या ठिकाणी पाहतोय. सुरुचीकडे रागानं पाहू लागला. रागानं काय पाहतोस, एवढाच जर तुला राजाच्या मांडीवर बसण्याचा छंद असेल तर जा. सुरुची बोलू लागली, तपस आराध्य पुरुषम तसैवानुग्रहे नमे,
गर्भेत्वम साधय यात्मानम यदिच्छसि नृपासनम. जर नृपाचं आसन प्राप्त करून घ्यायचं असेल तर तपसा आराध्य पुरुषम वनात जा, परमपुरुषाची उपासना कर आणि त्याच्या अनुग्रहानं त्याला मागून घे. गर्भेत्वम साधय आत्मानं, माझ्या गर्भामध्ये ये, माझा मुलगा हो, आणि मग राजाच्या मांडीवर बस. केवढं कठीण सांगून टाकलं बघा ना. म्हणजे त्यानं जंगलात जायचं, देवाला प्राप्त करून घ्यायचं, देवाकडून वरदान घ्यायचं, मग हिच्या पोटाला यायचं, मग राजाच्या मांडीवर बसायचं. एवढ्या कठीण गोष्टी सांगितल्या. रडत होता, रडणारा त्या ठिकाणी महाराज ध्रुव आपल्या आईकडे गेला, सुरुचीकडे, ते सुनीतीकडे. सुनीती त्या ठिकाणी पाहते माझा मुलगा रडत रडत आला. आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जवळ घेतलं, विचारू लागली, बाळा का रडतो आहेस तू? त्यानं सांगितलं, आई, माझ्या सुरूची आईनं त्या ठिकाणी मला आज ढकलून दिलं आणि मला सांगितलं जा वनात जा तपश्चर्या कर. रडू लागली महाराज सुनीती सुद्धा सगळा वृत्तांत ऐकून. माझ्या मुलावर त्या ठिकाणी अन्याय होऊ लागला. तिनं त्याला जवळ घेतलं, हृदयाला लावलं, बाळा आपल्या जीवनामध्ये वनवासच लिहून ठेवला आहे. बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी मुबलक असूनही वनवास बघावा लागतं. भावनांचा खेळ आहे, काय करावं. वनवासच त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आपण आभागी आहोत, रडू नकोस, काही काळजी करू नकोस. तिचं जीवन त्या ठिकाणी पराधीन आहे. बऱ्याच वेळेला स्त्रियांचं जीवन पराधीन असतं. ती कन्या असते त्यावेळेला त्या ठिकाणी आई वडिलांच्या स्वाधीन असते. पत्नी होते त्यावेळेला त्या ठिकाणी पतीच्या स्वाधीन राहते. आणि ज्यावेळेला ती तिला मुलं होतात, तिची मुलं मोठे होतात, त्यावेळेला म्हातारपणाला मुलांच्या ताब्यात असते. कुमारिका असते बापाच्या ताब्यात असते, लग्न झालं की नवऱ्याच्या ताब्यात असते, आणि म्हातारी झाली की मुलांच्या ताब्यात असते. तिला स्वातंत्र्यच नसतं. अशी त्या ठिकाणी महाराज सुनीती रडू लागली. पण ती सुनीती आहे ना, सुनीती चांगली नीती, तिनं तिचा धर्म त्या ठिकाणी सांभाळला. बाळाच्या मस्तकवनात फिरवला म्हणे, राजा रडू नकोस. म्हणे का, काय चुकीचं सांगितलं तिनं? देवाची उपासना करायला सांगितली ना, ती तुझी आई आहे, चुकीचं कसं सांगेल? काळजी करू नको. ती म्हणते ना, वनात जाऊन तपश्चर्या कर, जा भगवंताची आराधना कर. अशी आई सापडते का महाराज? नाही सापडत. कोणी आईला वाटतं त्या ठिकाणी आपल्या मुलांना भजन पूजन करावं? आजच्या आईला वाटतं मुलांना डॉक्टर वकील इंजिनियर व्हावं, फार संपत्ती कमावी, चांगली सून त्या ठिकाणी घरात यावी, आपल्या पुढे त्या ठिकाणी राहावं, असं आजच्या आईला वाटतं? कोणाला वाटतं त्या ठिकाणी देवधर्म करावा? आजचे आई बाप त्या ठिकाणी म्हणतात ना, आमाकुळे नव्हते आयसेन हेच पिसे निवडली, काय पोरा लागली चटण धरली वाढ देवळाची, असले त्या ठिकाणी पोर लागले टाळकुटाल, हे आमच्या कुळात असलं नव्हतं म्हणे याच्या अधिकारी, हे बावळट जन्माला आलं. म्हणजे भजन पूजन करणारे लोक आज बावळट वाटतात आणि लोक नाही त्यांना बावळट म्हणत, घरातलेच लोक बावळट म्हणायला सुरुवात करतात. म्हणून त्यांना नका बावळट म्हणू, ते खऱ्या अर्थानं समाधानाच्या मार्गावर चालले. तुम्ही संसाराच्या माध्यमातून समाधान शोधतात, कुठे समाधान आहे संसारात? कोणाला मिळालं दाखवा? फक्त मुलामा आहे महाराज समाधानाचा, काही समाधान नाही. म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान तर परमार्थात आहे, परमात्म्याच्या भजनात आहे. ध्रुव त्या ठिकाणी आईची आज्ञा घेऊन निघाला आणि वनाच्या दिशेनं जाऊ लागला. ज्यावेळेला तो वनात जातो आहे, करारी भाव आहे, वनात जाईन, भगवंताची आराधना करेन, परमात्म्याला प्रसन्न करून घेईन आणि असं पद प्राप्त करून घेईन जिथून मला कोणी हलवणार नाही, आढळ पदाची प्राप्ती करून घेईन. आढळ पद, अढळ म्हणजे न ढळणार, स्थिर असणार ध्रुव पद प्राप्त करून घेईन. निघाला भगवंताच्या दर्शनाकरिता. जेव्हा कधी एखादा मनुष्य अंतकरणापासून भगवंताच्या दर्शनाकरिता निघतो, त्यावेळेला भगवंताला लगेच कळतं की हा माझ्या दर्शनाकरिता अंतकरणापासून निघालाय. लक्षपूर्वक ऐका, आपणही निघालो, पण अंतकरणापासून निघालो की नाही हे आपल्याला माहिती आहे. आपल्या मनात जर कधीतरी त्या ठिकाणी कसमस निर्माण झाली असेल, एखाद्या वेळेला एकांतात बसून की कन्हैया तुझ्या भेटीचा अर्थ माझ्या अंतकरणात आहे रे, जसं त्या ठिकाणी सांसारिक विषय सुखांना प्राप्त करून घेण्याकरिता माणूस तरफडतो कासावीस होतो विषय सुख मिळवण्याकरिता, विषयाच्या सुखाकरिता जेवढं आपण तरफड करतो तेवढी तरफड आपण भगवंताच्या प्राप्तीकरिता करतो का? जर नसाल करत तर करा, गरज आहे भगवंताच्या प्राप्तीची. काय फार करावं लागत नाही, जेवढं त्या ठिकाणी बायका मुलांच्या प्राप्तीकरिता आपण कासावीस होतो तेवढंच कासावीस देवाकरिता, बस देवाला कळेल आणि देव तुमचा रस्ता मोकळा करून देईल. तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, भगवान अपने आप संभाळ लेंगे, भगवान सांभाळतील. कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने भगवंताच्या भक्तीला लागा, भगवंताला कळेल, भगवान सांभाळेल. छोटासा ध्रुव वनात जाऊ लागला आणि वनात जाताना ते परमात्म्याला कळालं, परमात्म्याचं मन आहे नारदजी महाराज.
नारदांचं प्रत्यक्ष प्राकट्य झालं. नारदांनी ध्रुवाला पाहिलं, अरे छोटासा राजकुमार आहे, क्षत्रिय पुत्र आहे, वनामध्ये जातो आहे, ओळखलं आणि त्याच्याशी बोलू लागले. कोण रे बाळ तू? सांगितलं मी ध्रुव आहे. कुठे जातो आहेस? म्हणे वनात जातो आहे. कशाकरिता? म्हणे मला देवाला प्राप्त करून घ्यायचंय. असं? देव मिळवण्याकरिता जातोस? हो, देवच मिळवायचा आहे. मग त्याची फिरकी घेऊ लागले. काही लोक म्हणतात ना परमार्थ करायचा, ते कालपासून आपण ऐकतो, जो वरी तो वरी, परमार्थ करायचा, परमार्थ करायचा. हे कुठपर्यंत माणूस मनापासून परमार्थ करतो? जोपर्यंत सगळं बरं चाललंय, अनुकूल आहे, तोपर्यंत. प्रतिकूल परिस्थिती आल्यावर तेच त्याच्या उरफाट फिरतं. महाराज बऱ्याच दिवसांचा माळकरी एक पाहिला मी, कर्मधर्म संयोगानं हो नाही, त्या ठिकाणी कुठेतरी चालता चालता पडला पाय घसरून. पडल्यानंतर त्या ठिकाणी पाय मोडला, दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, अमुक अमुक खाल्ल्याशिवाय तुझा पाय बरा होणार नाही, कॅल्शियम वाढलं पाहिजे. आणि बऱ्याच वर्षांचा माळकरी होता, गळ्यात माळ होती त्याच्यात, काय करावं. तो म्हटला, शिर सलामत तो पगडी 50, जिवंत राहिलं तर परत माळ घालू म्हटला. काढली माळ आणि खुटीला अडकून दिली. ऐकतात ना तुम्ही? असं प्रतिकूलता निर्माण झाली की माळा काढणारे माणसं पाहायला मिळतात. त्यांचा काय परमार्थ आहे? हा परमार्थ असतो. असा नाही परमार्थ. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा भक्त मागे पाहत नाही. हा चिने माता न फिरे माघारी, ही अवस्था भक्तांची आहे. छोट्याशा ध्रुवाची परीक्षा घेऊ लागले. परीक्षाच असते परमार्थात आधी. जो परीक्षेत सफल झाला त्याला फार मोठा राजमार्ग सापडतो, भगवान त्याचा होऊन जातो. जगाचा मालक जर आपला करायचा असेल तर परीक्षाच द्यावी लागेल. अरे संसारातल्या माणसांना आपलं करण्याकरिता केवढी त्यांच्या समोर त्या ठिकाणी लाला लाला करावं लागतं, काय त्यांच्या पाया पडावं लागतं बघा ना, मग त्यांचं मन जिंकता येतं. जगाच्या मालकाला जिंकायचंय, सहजासहजी मिळेल? परीक्षाच द्यावी लागेल. छोट्याशा ध्रुवाला त्या ठिकाणी नारदजी महाराज म्हणू लागले, अरे ध्रुवा, वनात जातोस, तू कोवळा आहेस, 5 वर्षाचं तुझं वय. अरे वनामध्ये वाघ असतात, सिंह असतात, मोठे मोठे सर्प असतात, तुला चावतील, मारून टाकतील, खाऊन टाकतील वाघ सिंह. थोडा मोठा हो आणि मग जा वनात, तेच करायचंय. परमात्म्याच्या भजनाकरिताच शरीर मिळालंय. ध्रुव एवढा करारी होता, तो म्हटला, महाराज तुम्ही काय सांगत आहात तुमचं तुम्हाला माहित आहे, पण मला एकच कळतंय की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणानं सोडी सर्वथा, आण तुझे पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम. अशी भक्तांची अवस्था, चरणानं सोडी सर्वथा. मी भगवंताच्या दर्शनाकरिता जाणार, मरण आलं तरी चालेल. भक्ताच्या चित्ताची अवस्था, त्याचं चित्त भगवंताच्या दर्शनाकरिता तळमळत. छोट्याशा ध्रुवानं करारी भाव दाखवला. नारदजीनं त्याची परीक्षा घेतली, परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. नारदांनी ध्रुवाला जवळ घेतलं आणि त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि सहजच नारदाच्या मुखातून शब्द बाहेर आला, बाळ. नारदांनी बाळ म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी ध्रुवाला आईची आठवण झाली. आईनं जेवढं प्रेमानं त्या ठिकाणी बाळ म्हणावं, एवढंच प्रेमानं त्या ठिकाणी संत बाळ म्हणत असतात. ज्या वेळेला संत आपल्या मस्तकावर हात फिरवून आपल्याला बाळ म्हणतील, त्या दिवशी आपलं काम झालं म्हणून समजा. का बरं माहिती आहे? कारण संत आई आहेत आणि भगवान जगाचा बाप आहे. मग तो जगाचा बाप जर मिळवायचा असेल तर संतरूपी आई आधी भेटावी लागेल. आणि त्यांनी स्वीकारलं की परमात्मा प्राप्त होतच असतो. महाराज
मुलगा केवढाही उद्धट असू द्या, केवढाही त्या ठिकाणी हा कसाही त्या ठिकाणी वागणारा असू द्या, बाप त्याच्यावर फार रागावतो, त्याला मारहाण करायला धावतो, पण मध्यस्थी करणारी आई असते. ती आई समोर येते आणि त्या बापाला थांबवते, मारू नका म्हणते, माझा बाळा सुधरेल ना, मी त्याला समजावं सांगते, काही बोलू नका, तुम्ही काही रागावू नका, मध्यस्थी करते आणि तिचं तो ऐकतो महाराज, त्या बाळाला अभय देऊन टाकतो. तसं त्या ठिकाणी संत आई आहेत, नारदजी महाराज संत आहेत, त्याच्या मस्तकावर हात फिरवला, ध्रुवाच्या सांगितलं, बाळ काही काळजी करू नकोस, तुला देव पाहिजे ना, मग तुला निश्चित देव भेटेल. त्याने फक्त म्हणावं की तुला देव भेटेल. त्यांच्या मुखातल्या शब्दाला फार महत्व आहे महाराज. तो का म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, संतांच्या एका वचनानं खरं त्या ठिकाणी झालं. आजही उभा आहे ना विठ्ठेवरती, त्याचं कारण संतांचं वचन आहे. त्याला सांगितलं इथेच उभा राहा, मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, कुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले, त्याला वरदान दिलं आणि ते खरं झालं. आजही उभा आहे एका बोले संतांच्या, संतांच्या वचनाकरिता विठेर उभा आहे माझा मायबाप. तुका म्हणे मात धन्य त्याची, कुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्यांची, संतांच्या वचनाकरिता उभा राहतो. मग त्याला सांगितलं तुला भगवान भेटतील, आनंद झाला ध्रुवाला, बस त्याचं काम तिथेच झालं महाराज. मग त्याला सांगितलं एक काम कर, वनात जातो आहेस ना, मग तत्तात गच्छ भद्रंते यमुनायास तटम सुचे पुण्यम मधुबनम यत्र नित्यदया सानिध्यम हरिहे. त्याला सांगितलं मधुबनात जा, वृंदावनामध्ये मधुबन आहे आणि तिथे त्या ठिकाणी यमुना नदीच्या काठावर भगवंताचं भजन कर. मी तुला एक मंत्र सांगतो, मंत्र त्या ठिकाणी सांगितला. मंत्र केल्यानं त्या ठिकाणी महाराज माणसाला तरुणोपाय प्राप्त होतो. मंत्र शब्दाचा अर्थच असा आहे. आमचे स्वामी सांगत असतात, ते म्हणतात मननात त्रायते इति मंत्र, हा जो मनन केल्यानं तारुण नेतो त्याचं नाव आहे मंत्र. मननात त्रायते इति मंत्र, हा मनन करत जावं मंत्राचं, भगवंताचं भजन करत जावं. त्याला मंत्र सांगितला द्वादशाक्षरी मंत्र, हे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेवाय नमः वासुदेवाय, वासुदेव मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप सांगितला आणि ध्रुवानं तपश्चर्या करायला सुरुवात केली मधुबनात जाऊन. आता थोडा उशीर होतो आहे ना म्हणून त्याची तपश्चर्या घाईनं पूर्ण झाली. तो वनात त्या ठिकाणी गेला तपश्चर्या करण्याकरिता. नारदजी इकडे उत्तानपाद राजाकडे आले. आता उत्तानपादाला मोठा पश्चाताप झाला होता महाराज, मोठा पश्चाताप झाला होता. आपल्या आसनावर बसला होता आणि डोक्याला हात लावून बसला होता. नारदजी महाराजांचं आगमन झालं, नारदांना त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. नारद वाच, राजन किम ध्यायसे दीर्घम मुखेन परिशिष्यता, राजा का रे सुकून गेलास बाबा, किंवा नरिष्यते कामो धर्म वार्थेन संयुता, का बरं त्या ठिकाणी सुकून गेलास, राजन किम ध्यायसे दीर्घम, एवढा दीर्घ कशाचा त्या ठिकाणी विचार करतोय, तुला काय कमी पडलं, धर्म अर्थ काम मोक्ष काय झालं सांग. मग राजा बोलू लागला, महाराज माझ्या दुःखाचं कारण असं आहे, मी त्या ठिकाणी श्रयी नाही, श्रयी नाही, स्त्रीच्या अधीन असणारा असतो ना त्याला श्रयीन म्हणतात, जो स्त्री आसक्त असतो त्याला श्रयीन म्हणतात, जो बायकोच्या उंजळीनं पाणी पितो त्याला श्रयीन म्हणतात, त्याच्यापुढे जो बायकोच्या तालावर नाचतो त्याला श्रयीन म्हणतात, जो बायकोचा पदर धरून फिरतो त्याला श्रयीन म्हणतात. का म्हणतोय, पुरुषार्थ वाढवायचा आहे मला सर्वांचा, हाच कमी झाला म्हणून तर त्या ठिकाणी धिंगाणा होतो ना महाराज. सगळे बायकोच्या तालावर नाचूया, बायकोचं ऐकू नये असं नाही, तिला तिचं स्थान दिलं पाहिजे, तिला तिचे मर्यादा त्या ठिकाणी सांगितली पाहिजे, तिचं ऐकावं महाराज, पण सगळं नाही ऐकावं. ती जर म्हणत असेल त्या ठिकाणी नाही, तुमच्या आईबापांना त्या ठिकाणी आपल्या घरात ठेवायचं नाही, ऐकायचं नाही, ऐकायचं नाही तर आपल्या आईबापाला घराच्या बाहेर काढून द्यावं लागेल तिच्यामुळे. ती म्हणेल
याचं असंच झालं महाराज, याला सरईन का म्हणतोय. स्वतःचं पोरगं राणात जाताना त्यानं पाहिलं, काहीच नाही म्हटलं, म्हणजे बायकोच्या अधीन झाला ना महाराज. असा तिने डोळे वटारले की यानं शांत व्हायचं, अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी सापडते. बोलू लागला, सुतो मे बालको ब्रह्मण श्रेयने नाकत्म रूपण, मी श्रेयीन झालो. आणि मला असं त्या ठिकाणी निर्वासित पंचवर्ष सहमात्रा महान कवी, 5 वर्षाचं माझं लेकरू मी त्या ठिकाणी वनात जाताना पाहिलं, मला मोठा पश्चाताप होतोय, मी काय करू. मग नाराजींनी त्या ठिकाणी त्याचा पश्चाताप पाहिला. पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असत, लक्षपूर्वक ऐका. पाप नकळत माणसाच्या हाताने घडत असत, पण केलेल्या पापाचा पश्चाताप होत जावा. पश्चाताप झाल्यानंतर पुन्हा ते करू नये, पश्चाताप होणं गरजेचं आहे. लोक पश्चाताप करतात आता आणि पुन्हा तसंच वागायला सुरुवात करतात, याला नाही पश्चाताप म्हणायचं. पश्चाताप झाला की मग त्या ठिकाणी पुन्हा त्या मार्गाने मी जाणारच नाही असा विचार मनात करावा, याला पश्चाताप झाला. आणि मग सांगितलं, काही काळजी करू नको, तुझा मुलगा भगवंताची प्राप्ती करून घेणार आहे. राजाला आनंद वाटला, इकडे त्या ठिकाणी ध्रुव तपश्चर्या करतोय. पहिल्या महिन्यामध्ये त्याने त्या ठिकाणी दर 3 दिवसातून एकदा कंदमुळं फळ खाऊन तपश्चर्या केली, एका पायर उभा आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी दर 6 दिवसातून एकदा झाडांची वाळलेली पानं खाऊन तपश्चर्या करतोय. तिसऱ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी 9 दिवसातून एकदा पाणी पिऊन तपश्चर्या करतोय. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसातून एकदा वायुभक्षण करून तपश्चर्या करतोय. 5व्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी वायुभक्षण करायचं त्यानं बंद केलं आणि त्याची तपश्चर्या 6व्या महिन्यात पदार्पण करून गेली. 6 महिने झाले तपश्चर्या करतोय. आणि आता मात्र त्यानं प्राणवायू त्या ठिकाणी आकृष्ट करून घेतला. जितश्वासा आपण पाहिलं ना, एका पायावर उभा आहे. जितासना जितश्वासा सगळा संघ त्या ठिकाणी टाकून दिला, जितसंघा. आणि सगळी इंद्रिय आकृष्ट करून घेतले. जितेंद्रिय हा 4 गोष्टी साधनेला पोषक आहेत, बसल्या त्याच्यात, असं घटवता आलं पाहिजे, हे घटलं पाहिजे त्याच्यात. चला, म्हणजे 4ही गोष्टी ध्रुवाकडे दिसल्या. आणि मग मात्र त्या ठिकाणी प्राणवायू त्यानं थांबवला, सगळ्या जगातला प्राण थांबला. आणि सृष्टीचक्र बंद पडतं की काय, देवदेवा त्यांना वाटू लागलं, देवता भगवंताला शरण गेल्या आणि विचारू लागल्या, देवा हे का घडत आहे, काही कळत नाही, कृपा करा आणि पुन्हा सृष्टीचक्र पुन्हा पूर्ववत करा. भगवान म्हटले, तुम्हाला माहिती आहे का घडत आहे, माझा छोटासा त्या ठिकाणी 5 वर्षाचा ध्रुव माझी तपश्चर्या करतोय, माझं ध्यान करतोय, त्यानं स्वतःचा प्राण आकृष्ट करून घेतला म्हणून जगातला प्राणवायू थांबला. ध्यान करत होता भगवंताचं, ध्रुवाचं ध्यान भागवतात सांगितलं, लांबलचक नाही सांगणार, पण ध्यान तर केलं पाहिजे ना, तेवढं कळालं तरी पुढे झालं. नाथ भागवतात फार सुंदर ध्यान, 14वा अध्याय वाचा मग कळेल, फार सुंदर आहे महाराज. भगवंताचं ध्यान करतोय, चरणांपासून ध्यान करायला सुरुवात केली. भगवंताच्या चरणांचं स्मरण करू लागला. मेघश्याम असणारा परमात्मा, त्याच्या गर्दळीच्या गाभ्या समान असणारे चरण, सुंदर असणारा भगवंताचा पिवळा पितांबर, सिंहासारखी लवचिक असणारी त्याची कंबर, त्रिवलीन युक्त असणारं त्याचं उदर, सखोल असणारी भगवंताची नाभी, विस्तीर्ण असणारं भगवंताचं वक्षस्थल, त्याच्यावरती त्या ठिकाणी ब्राह्मणानं मारलेल्या पायाची खून श्रीवत्सलांचन, कंठामध्ये त्या ठिकाणी कौस्तुभ मणी धारण केलेला आहे, शंखासारखा सुंदर असणारा कंठ, सुंदर असणारी भगवंताची हनुवटी, दिव्य असणारे भगवंताचे कपोल म्हणजे गाल, देवाचे कमला समान सुख देणारे डोळे, धनुष्याकृती असणाऱ्या भगवंताच्या भोया, सरळ असणारी नासिका, उंच असणारं भगवंताचं कपाळ, त्याच्यावर मैलागिरी चंदन लावलेलं आहे. भगवंतानं त्या ठिकाणी मोर मुकुट धारण केलेलं आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, सोनेरी रंगाचे त्या ठिकाणी उघडे केस दिसत आहेत. स्मित हास्य करतोय. कुंदर फुलासारखे लाल असणारे भगवंताचे ओठ आणि रत्नांची ओळी ठेवल्यासमान त्या ठिकाणी भगवंताचे दात दिसत आहेत. शंख चक्र गदा आणि पद्म हातामध्ये भगवंतानं धारण केलेले आहेत. असा दैदिप्यमान असणारा भगवान छोट्याशा ध्रुवाला हृदयामध्ये दिसू लागला. पाहतात ना तुम्ही सर्वजण, त्याला बघा, असाच आहे भगवान. असं रोज त्याचं ध्यान करावं. छोट्याशा ध्रुवानं चरणांपासून ध्यान करायला सुरुवात केली आणि मुखारविंदापर्यंत त्या ठिकाणी ध्यान करतोय. आपण वारकरी आहोत ना, आपण रामकृष्णारी म्हणतो, पण राम म्हणत असताना, कृष्ण म्हणत असताना, हरी म्हणत असताना त्याला डोळ्यापुढे कुठे आणतात. त्याचं ध्यान करावं, कधीतरी शांतपणे एका जागेवर बसावं आणि शांतपणे बसून त्या ठिकाणी भगवंताचं ध्यान करावं. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या भगवंताचं ध्यान करा. हे डोळे बंद करून फक्त झोपू नका कोणी, बस भगवंताला डोळ्यासमोर आणा आणि त्याचं ध्यान करा, त्याचं नामजप करा. हरी
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना सगळे कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी 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 राम असं भगवंताच ध्यान करत जाव महाराज, फार वेळ नाही करावं, 5 मिनिटं दिवस भरातून देता येतील ना। त्याच्या चरणांपासून मुखारविंदाकडे पाहावं आणि पाहता पाहता त्याच्या मुखाकडे पाहत तिथेच त्याठिकाणी स्थिर व्हावं, स्वतःला त्याच्यामध्ये विलीन करून टाकावं, असं ध्यान रोज करत जावं। असं ध्यान करू लागला छोटासा ध्रुव, भगवंताची मूर्ती त्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी अरुढ आहे। पाहता पाहता जगाचं कल्याण व्हावं म्हणून भगवंतानं त्याच्या हृदयातून अंतर्धान व्हायचं ठरवलं। भगवान गुप्त झाले, भगवान हृदयातून गुप्त झाले असं ज्या वेळेला ध्रुवानं पाहिलं, त्यानं खाडखंडोळे उघडले, जागृत झाला, जागा झाला, पाहू लागला अरे माझ्या हृदयातून भगवान निघून गेले, कुठे गेले असतील। इच्छा करू लागला देवानं प्रगट होण्याची। भगवान असाच आहे महाराज, साठविलार आहे हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा। त्यानं स्मरण केल्याबरोबर त्याच्या समोर प्रत्यक्ष उभा राहिला भगवान, त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा आहे, देव समोर उभा राहिला, मोठा आनंद झाला। देवाच्या हातामध्ये शंख आहे, देवाच्या हातामध्ये चक्र आहे, देवाच्या हातामध्ये गदा आहे, देवाच्या हातामध्ये पद्म म्हणजे फुल आहे। लोक म्हणतात देवाला, देवा हे फुलं का बरं हातात वागवतोस रे, तू मोठा भोगी दिसतोस, कारण 8 प्रकारचे भोग आहेत ना, सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमम चैव भोगाष्टकम उदारहुतम। 8 प्रकारचे भोग आहेत, त्याच्यात कुसुम म्हणजे फुल सुद्धा आहे, फुलांचा गंध घेणं भोगात आहे। देवा मोठा भोगी आहेस, हातामध्ये फुलं घेऊन फिरतोस। भगवान म्हटला मी भोगी नाही, मग कशा करता हे फुलं वागवतोस रे देवा, सांगितलं सांगू। माझे भक्त माझं अखंड चिंतन करतात, माझं ध्यान करतात, आणि कोणत्या वेळेला मला माझ्या भक्तांच्या समोर जाऊन उभं राहावं लागतं। मग भक्तांच्या समोर गेल्यानंतर असं कसं सहज जावं, मग माझ्या भक्तांची मला पूजा करावी लागते। मग पूजा करण्याकरिता ऐन वेळेला कुठून सामुग्री घेऊन येऊ, शंख धारण केला, वैराचं शरीर हातात धारण करतोय, चक्रगदा धारण करतो, भक्तांचं संरक्षण करण्याकरिता धारण करतोय, आणि पद्म का हातात धारण करतोय, तर भक्तांची पूजा करण्याकरिता धारण करतोय। माझा भक्त समोरून आला की मी या फुलानं माझ्या भक्ताची पूजा करतो, भक्ताची पूजा करण्याकरिता आहे। छोट्याशा ध्रुवाचं पूजन भगवान करतोय, ध्रुवाला भगवंताचं स्तवन करावं असं वाटतंय, बोलावं असं वाटतंय, पण बोलताच येणार महाराज, काय करावं, भगवंताला पाहून विभोर अवस्था झाली, शब्द फुटेना। आणि मग मात्र भगवंतानं जाणलं याला माझ्याविषयी बोलायचंय। एका हातामध्ये असणारा शंख भगवंतानं घेतला आणि ध्रुवाच्या गालाला स्पर्श केला, त्याच्यातून शक्तिपात झाला, स्पर्श शक्तिपात। आणि मग मात्र ध्रुव त्या ठिकाणी वेदाला बोलता येत नाही असं बोलू लागला। सुंदर असणार त्या ठिकाणी स्तवन, ध्रुवानं केलेली स्तुती इथे पाहायला मिळते आहे। योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। देवा अरे तू योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां, तूच तर आहेस माझी सुप्त असणारी वाणी जागी करणारा, तू आतमध्ये प्रवेश करतोस आणि मला बोलायला प्रवृत्त करतोस। योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां, प्रसुप्त असणारी वाणी प्रदीपित करतोस। संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ध्रुवानं स्तवन केलं आणि मग त्या ठिकाणी भगवान म्हणू लागले ध्रुवाला, ध्रुवा माग तुला काय मागायचं। लोक म्हणतात ध्रुवानं मागितलं आढळपद, बिलकुल नाही मागितलं। का बरं नाही मागितलं,
ध्रुव म्हणतो देवा तू भेटलास ना आता काय मागायचं राहिलं काही नको आहे. पाच वर्षाचं लेकरू आहे आणि सहा महिन्याच्या तपश्चर्येत त्यानं त्या अडगिणी परमात्म्याला प्राप्त करून घेतलंय. ऐकतात ना तुम्ही सगळेजण, हे का ऐकायचं आहे माहिती आहे तुम्हाला? थोडं ध्रुवाकडे बघा. ध्रुवाचं वय किती होतं? पाच वर्षाचं. आपलं वय मोजा बरं किती आहे? काय असेल ते असेल ज्याचं त्याचं, एवढं आपलं वय. ध्रुवानं तपश्चर्या किती दिवसांपासून केली? सहा महिने. आपल्या काळात माळा किती दिवसांपासून आहेत? बऱ्याच दिवसाच्या. ध्रुवाला परमात्मेची प्राप्ती झाली, अजून आपल्याला स्वप्नात तरी निदान नाही, मग काय करावं? हे कशाकरिता पाहायचं हे ते सांगून राहिला ध्रुव आपल्याला. अरे बघा, मी पाच वर्षाच्या वयात सहा महिन्यात पुरुषार्थ करून दाखवलं, आता तुम्ही साठ वर्षापासून झटे खातात, तुम्हाला अजून काहीच कसं होईना? गरज आहे ना, परमार्थ नजरेचा असतो, बारकाईनं त्या ठिकाणी करावा लागतो, उगीच करण्यात काय अर्थ असतो का? हे ध्रुवाकडे पाहून शिकावं. ध्रुव त्या ठिकाणी हा ध्रुव भागवत महामती, महामती त्याला म्हटलं, त्यानं काही मागितलं नाही, मला काही नको म्हटलं, तुमच्या दर्शनानं मी कृतार्थ झालो. पण भगवान सर्वज्ञ आहे, त्यानं जाणलं ध्रुवा तू आलास आढळपदाची प्राप्ती करून घेण्याकरिता, घर सोडलं होतंस ना, म्हणून तुला ते दिलं पाहिजे. म्हणून ऐक, मी तुला त्या ठिकाणी वरदान देतो, तुझ्या वडिलांच्या नंतर तू 36,000 वर्ष राज्य करशील आणि त्यानंतर तुला माझं विमान घ्यायला येईल आणि तू त्या ठिकाणी तुझ्याकरिता नवीन लोक तयार करीन. माझ्या लोकाचं नाव आहे वैकुंठ लोक, पण वैकुंठात ज्या सुविधा नाहीत त्याच्यापेक्षा जास्त सुविधा तुला निर्माण करून देईन आणि आढळ असणारं ध्रुव असणारं पद प्राप्त करून देईन. सगळं तारामंडल तुझ्या भोवती त्या ठिकाणी प्रदक्षिणा करत राहील, सप्तर्षी तुला त्या ठिकाणी चक्कर मारतील, असं त्या ठिकाणी वरदान देऊन टाकलं महाराज. महाराज वर्णन करून सांगतात, अढळपती बाळ आओ अढळपती बाळ आओ अढळपती बाळ क्षीराचा सागर उपमन्या, त्याला आढळपद दिलं, भगवान प्रसन्न आहेत त्याच्यावरती. सांगू साधू संत भाव सांगतात, ध्रुवाची तपश्चर्या एवढी वाढली की पृथ्वीला त्या ठिकाणी त्याचा भार सहन होईना, पृथ्वी भगवंताची विनवणी करत होती, देवा तुम्ही लवकर ध्रुवाला दर्शन द्या. भगवान म्हटले खरंच आहे, ध्रुवाची तपश्चर्या एवढी वाढली मी गेलं पाहिजे, पण दर्शन द्यायला नाही जाणार, त्याचं दर्शन घ्यायला जातो आहे. म्हण भगवान ध्रुवाचं दर्शन घ्यायला आले, ही त्यातली विशेषता आहे. भगवान ध्रुवाला पाहून संतुष्ट आहेत. माग म्हणतात त्यानं त्या ठिकाणी मागितलं, भक्ती मोह प्रवाहिताम त्वाची मे प्रसंगो, देवा जर काही देणार असेल तर मला तुझी भक्ती दे, दुसरं काही देऊ नकोस, तुझ्या भक्तांची मला संगती दे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ बानानी कंटाळा, पडवणी राहीन तय ठाई उगाचे संतांची पायी, न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा. ध्रुवाने असं मागितलं, धर्म न काम रुची गति न चढ़ऊ निरीवान, अर्थ न धर्म न काम रुची गति न चढ़ऊ निरीवान, जन्म जन्म रति राम पदा यही वरदान दिनवान, श्री राम चंद्र की जय, उमावती महा
कामरुची गतीन चहू निर्वाण मला फार रंगून सांगावं असं वाटतं, पण आता गायक केली पाहिजे. एवढं चरित्र सांगून थांबणार आहे. आता ध्रुव घरी जाईल. ध्रुव घरी जायच्या वेगात आलेला आहे. चला गाय गाय त्या ठिकाणी. महाराज भगवंतानं असा आशीर्वाद त्याला दिला, भगवान अंतर्धान झाले, भगवान निघून गेले. यानंतर ध्रुव आपल्या घरी आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी केवढी सालसता बघा. सुनीतीचा मुलगा आहे ना, आल्याबरोबर त्यानं सगळ्यात आधी त्या ठिकाणी सुरुची आईच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. सुरुची सावत्राई, तिला वाटलं मला लाजवतोय. तिने घाई घाई त्याला उचललं, उभं केलं. तोपर्यंत तिला पश्चाताप झाला होता. राजा वाट पाहत होता. सुनीतीला पुन्हा चांगलं स्थान प्राप्त झालं होतं तिच्या मुलामुळे. आणि मग मात्र ध्रुव त्या ठिकाणी समोर आला. साष्टांग प्रणिपात सुनीतीच्या समोर करू लागला. सुरुचीच्या समोर तिने सांगितलं लाजवतोयस का? म्हणलं नाही आई, लाजवत नाही. का बरं? अगं तू जर मला हाताला धरून फरफटत ओढून ढकलून दिलं नसतंस तर मी वनात गेलो नसतो आणि भगवंताची भक्ती पण केली नसते. तुझ्यामुळेच मला देवाचं दर्शन घडलंय म्हणून वंदना करतोय, नमस्कार करतोय. नानकी सांगू, वंदन केल्यानं वैर निघून जात असतं. वंदन केल्यानं, लक्षात ठेवा बरं हे शब्द, वंदन केल्यानं वैर निघून जात असतं. म्हणून जर कोणी आपल्याशी वैर करत असेल तर आपण अंतकरण मोठं करावं आणि वंदन करावं. वंदन केलं की त्याच्या पोटातला वैरभाव निघून जातो. म्हणून तिच्या पोटातलं वैर निघून गेलं. आईला त्या ठिकाणी नमस्कार केला, सुनीतीला. त्यानंतर उत्तानपादाला पश्चाताप झाला होता. सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला. आणि आता त्या ठिकाणी उत्तानपादानं 36,000 वर्षापर्यंत राज्य केलं. यानंतर आपलं राज्य त्यानं ध्रुवाच्या हातात देऊन टाकलं आणि ध्रुव राजा झाला. ध्रुव त्या ठिकाणी राजपाट चालवतोय. आणि मग मात्र त्या ठिकाणी महाराज एक दिवसाचा प्रसंग आहे. त्याचा भाऊ उत्तम, हा उत्तम त्या ठिकाणी वनामध्ये गेलेला असताना यक्षांचं आणि त्याचं भांडण झालं. त्या भांडणामध्ये त्या ठिकाणी हा उत्तम मारला गेला. ध्रुवानं विचार केला माझा भाऊ मारला गेला. त्या उत्तमाची आई सुरुची त्याला शोधण्याकरिता वनात गेली. वनाला वणवा लागला आणि ती जळून मरून गेली. महाराज माझा भाऊ मारला गेला, माझी आई मरण पावली. ध्रुवाला राग आला आणि ध्रुवानं त्या ठिकाणी महाराज यक्षांवर आक्रमण केलं. कुबेरावर, कुबेराबरोबर युद्ध होऊ लागलं. निष्पाप असणारे यक्ष मारले जाऊ लागले. मग त्या ठिकाणी मनू, स्वयंभू मनू प्रत्यक्ष प्रगट झाला. ब्रह्मदेव आले आणि त्यांनी त्या ठिकाणी ध्रुवाला थांबवलं. ध्रुवा युद्ध करू नकोस, युद्ध करणं चांगलं नाही. निष्पाप असणारे यक्षांना का मारतोयस? आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज त्यानं सोडून दिलं यक्षांना. कुबेर प्रसन्न झाला. कुबेर म्हटला ध्रुवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू आम्हाला जीवदान दिलंस, माग काय मागायचं ते. ध्रुव म्हटलं काय मागू, आपल्याला जर कुबेर प्रसन्न झाला असता आपण काय केलं असतं? ऐकतात ना तुम्ही, कुबेर माहिती आहे ना, पण भगवान शंकराचा मित्र आहे. कुबेर धनवान आहे, सगळ्या धनाचा त्या ठिकाणी राजा आहे. धन कुबेराचे असं आपण म्हणतो. एवढा मोठा धनवान असणारा कुबेर प्रसन्न झाला, आपण त्या ठिकाणी पुढे येणाऱ्या सगळ्या जन्मांचं मागून घेतलं असतं. पण तसं नाही मागितलं महाराज ध्रुवानं. ध्रुव म्हटलं काय पाहिजे, काही नको आहे, खरं तर मला भगवंताचं प्रेम त्या ठिकाणी पाहिजे. सराज राजेन वराय चोरितो ध्रुव महाभागवतो महामते हरेच व्रते चलितम स्मृतिम यया. जर काही देणार असाल तर मला माझ्या भगवंताचं अखंड स्मरण राहील असं वरदान द्या. दुसरं काय नाही मागितलं महाराज. अर्थन धर्मन कामरुची गतीन चहो निर्वाण जनम जनमरती राम पद यही वरदान नान. दुसरं काही वरदान मागितलं नाही, भगवंताचं प्रेम मागितलं. असा असणारा ध्रुव. या ध्रुवाचा त्या ठिकाणी पुढे जाऊन शिशुमार नावाच्या प्रजापतीची कन्या भ्रमी हिच्याबरोबर त्या ठिकाणी विवाह झाला. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे इला, ही वायुदेवाची त्या ठिकाणी पुत्री आहे. दोघींपासून मुलं त्या ठिकाणी झाले. भ्रमीला मुलगा झाला कल्प आणि वत्सर, आणि इलेला मुलगा झाला उत्कल आणि एक कन्या झाली होती असं त्याचा वंश त्या ठिकाणी सांगतात. इकडे ध्रुवानं 36,000 वर्षापर्यंत राज्य केलं. राज्य त्या ठिकाणी झालं आणि आता भगवंताचं चिंतन करतोय बद्रिकाश्रमात. आणि तिथे त्या ठिकाणी महाराज चमत्कार घडला. भगवान त्या ठिकाणी ध्रुवाला नेण्याची तरतूद करतायत. की विमान त्या ठिकाणी आकाश मार्गातून आलं आणि विमानामध्ये त्या ठिकाणी भगवंताचे पार्षद आलेले आहेत, भगवंताचे सेवक त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि सेवकांनी त्या ठिकाणी ध्रुवाला विनंती करायला सुरुवात केली. महाराज तुम्हाला घेण्याकरिता आलो, विमानाला चला. ध्रुवजी त्या ठिकाणी जाण्याकरिता निघाले. का बरं विमान येणार नाही? संतांसारखी त्या ठिकाणी माता ज्याला प्राप्त झाली, परमात्म्यासारखा ज्याचा पिता आहे, आणि तो त्या ठिकाणी एवढा पुरुषार्थ का नाही करू शकणार? म्हणूनच पुरुषार्थ त्या ठिकाणी करता आला. महाराज नारदांना फार आनंद झाला, माझ्या भक्ताला घेण्याकरिता विमान आलं. ध्रुवाला, माझ्या शिष्याला, ज्यावेळेला शिष्य त्या ठिकाणी प्रगती करतो तेव्हा गुरुला फार आनंद होतो.
गुरुला फार समाधान त्या ठिकाणी वाटतं महाराज. चला म्हणून त्या ठिकाणी विमान आलं, नंद सुनंद आदि करून त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी 14 आहेत ना पार्षद भगवंताचे, त्याच्यामध्ये नंद आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. चला विमानामध्ये बसायचं आहे, पण ध्रुवाला विमानात बसता येत नव्हतं, कारण विमान हे पार्थिव नव्हतं, दिव्य होतं. ते पार्थिव म्हणजे काय, जे पृथ्वी तत्वापासून तयार होतं त्याला म्हणतात पार्थिव. माणूस मेल्यावर त्याच्या शरीराला काय म्हणतात, पार्थिव देह, पृथ्वीचा आहे म्हणून पार्थिव. मध्ये विमान खाली उतरलं नाही, विमानात बसायचं आहे. मग प्रत्यक्ष ब्रह्मदेव प्रगट झाले आणि यमधर्म आला, काळ आला आणि काळानं नमस्कार केला. तुकोबार म्हणतात काळ गुलाम सलाम करी, गुलाम होऊन त्या ठिकाणी सलाम करतोय. म्हणे काय झालं, तुम्हाला बसता येत नाही ना विमानात, मग एक काम करा माझ्या डोक्यावर पाय द्या. काळाच्या डोक्यावर पाय दिला, त्याची किडी पाहिरी. ब्रह्मदेवाच्या खांद्यावर हात दिला, सत्य लोकाचा केला आधार आणि त्याच्या पुढे त्या ठिकाणी ध्रुव जाण्याकरिता निघाला. आणि मग त्या विमानामध्ये त्या ठिकाणी ध्रुवजी बसले. केवढं मोठं समाधान प्राप्त झालं बघा. आणि आता त्या ठिकाणी विमानामध्ये बसले आहेत ध्रुवजींना घेण्याकरिता विमान आलं. लोकांना विमान मान्य नाही, नसू देत. कलियुगामध्ये माझ्या तुकोबारांना घेण्याकरिता विमान आलं, लोक मान्य करत नाहीत. नाही करत, नाही करत, जे मान्य करत नसतील त्याने नाही करावं. जे मान्य करत नाहीत ते आम्हाला मान्य नाहीत. काय घेणं देणं नाही महाराज, आम्हाला मान्य आहे. तुकोबारांना घेण्याकरिता विमान आलं आणि विमानात बसून तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. मी सांगता असो ना, इंदळोबराय गेले होते विचारायला आणि त्याने विचारलं रामेश्वर शास्त्रीनं, म्हणे मी काय ऐकतोय तुकोबाराय वैकुंठाला गेले, खरं आहे का? रामेश्वर शास्त्री म्हणतात म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनी. आहे काय खोटा आहे? वैकुंठाला तुकोबाराय ताडकिने गेले, तसे ध्रुवजी महाराज ताडकिने गेले. नारदजी महाराजांनी हा संपूर्ण वृत्तांत प्रचेतसांच्या यज्ञामध्ये 3 श्लोकात वर्णन करून सांगितला. असं सुंदर ध्रुवचरित्र आपण सर्वांनी ऐकलं, बरंच सांगण्यासारखं आहे, पण वेळेच्या अभावी त्या ठिकाणी मी थांबतोय. या ध्रुव वंशामध्ये अनेक राजे झाले, हा स्कंध आपण पूर्ण करूया, 2 वेळी सांगून थांबतो. याच्या वंशामध्ये त्या ठिकाणी अंग नावाचा राजा झाला. या अंग नावाच्या धर्मात्मा असणाऱ्या राजाच्या घरी वेण नावाचा दुराचारी पुत्र जन्माला आला. वेणानं बाप्पाला त्रास दिला महाराज. माना हो मात पिता नाही देवा, साधुपही करवा रही सेवा. बाप त्रस्त होना वनात निघून गेला. वेणाच्या त्रासानं अंग त्या ठिकाणी वनात निघून गेला. वेण राजा झाला, ब्राह्मणांना त्रास देऊ लागला. एक दिवशी ब्राह्मणाने हातात पाणी घेतलं आणि त्याला त्या ठिकाणी शिंपलन शाप देऊन टाकला, गतप्राण हो मरून जा. लगेच मरून गेला. त्याचा प्रेत पडला होता. त्याच्या आईचं नाव होतं सुनीता. केवढा दुराचारी मुलगा असला तरी आईला तर चांगलाच वाटतो. तिनं एक नाव तयार केली, नावेत अनेक प्रकारची तेलं जमा केली आणि त्याच्यात त्याचं शरीर ठेवलं. सगळीकडे हाहाकार माजला, चोरांचा सुळसुळाट झाला, राज्याला राजा राहिला नाही, मग काय करावं? ब्राह्मणाने पुन्हा वेणाच्या शरीराचं मंथन केलं. ते मंथन केल्यानंतर त्याच्यातून एक काळा कभिन्न असणारा पुरुष जन्माला आला. तो आला असाच त्या ठिकाणी वनाच्या दिशेनं पळून गेला. ते त्याचं पाप होतं वेणाचं. आता पुन्हा मंथन झालं त्या वेणाच्या 2 अंगांचं. त्याच्यातून त्या ठिकाणी महाराज एक स्त्री आणि पुरुषाचा जोडा प्रकट झाला. पुरुषाचं त्या ठिकाणी नाव आहे पृथू आणि स्त्रीचं नाव आहे अर्ची. पृथू प्रत्यक्ष भगवान आहे, कर्म अवतार, 24 अवतारापैकी एक अवतार आहे. पृथू भगवान की जय. मग पृथू अवतार त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रकट झाला. अर्ची त्याची पत्नी, दोघांचा त्या ठिकाणी विवाह झाला. पृथूला त्या ठिकाणी पृथू का म्हणतात, त्यानं त्या ठिकाणी गोरूपी पृथ्वीचं दोहन केलं होतं महाराज. म्हणून त्या ठिकाणी पृथ्वीचं दोहन करतो म्हणून त्याला पृथ्वी म्हणतात. अनेक ऋषीमुनींना त्या ठिकाणी समोर घेतलं आणि त्यानंच त्या ठिकाणी नगर रचना केली. पूर्वीच्या काळात नगरांची रचना नव्हती, म्हणजे वेगवेगळी नगरं त्यानं बसवली, जलाशय निर्माण केली. हे सगळं करायचं काम त्यानं त्या ठिकाणी केलं महाराज. असं असणारा पृथ्वी हा कर्म अवतार आहे. यानं 99 यज्ञ केले. इंद्राला चिंता वाटू लागली. इंद्रानं भगवंताचं स्तवन केलं. त्याच्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले. यज्ञ थांबवला. त्याच्यावर अनुग्रह भगवंतानं त्या ठिकाणी केला पृथ्वीवर. न काम ये नाथ तदप्य हम क्वचित. काही मागितलं नाही पृथ्वीनं भगवंताला. सांगितलं तुमची कृपा असू द्या. भगवंतानं त्याला त्या ठिकाणी अनेक आशीर्वाद दिले आणि त्याला त्या ठिकाणी सनकादिक संतांची संगती झाली. आत्मज्ञान प्राप्त झालं आणि तो त्या ठिकाणी कृतार्थ झाला आणि त्याला तपश्चर्यानं परलोकाची प्राप्ती झाली. असं असणारं त्या ठिकाणी पृथ्वीचरित्र वर्णन करून सांगितलं. या पृथ्वीच्या वंशामध्ये त्या ठिकाणी महाराज प्राचीनबर ही नावाचा राजा जन्माला आला. या प्राचीनबरीचं लग्न झालं शतद्रुती बरोबर, समुद्रकन्या. या शतद्रुतीपासून त्याला 10 मुलं झाली. त्यांचं नाव आहे प्रचेतस. या प्रचेतसाला प्राचीनबरीनं सांगितलं वनात जाऊन तपश्चर्या करून प्रजेला त्या ठिकाणी वाढवायचं आहे. वनात जाऊ लागले. भगवान रुद्र त्यांना भेटले. नारायण सरोवराजवळ भगवान रुद्र परमात्म्यानं प्रचेतसांना त्या ठिकाणी उपदेश केला रुद्रगीतेचा. रुद्रगीता इथे सांगितली. तिथे भगवान शंकराला नाव प्राप्त झालं कोटेश्वर. कोटेश्वर भगवान
प्रचेतस त्या ठिकाणी तपश्चर्या करतायत. इकडे त्या ठिकाणी प्राचीन भर ही मोठा कर्मकांडी होता, रोज उठून त्या ठिकाणी यज्ञ करावे आणि पशु त्या ठिकाणी कापावे. नारदजी आले, नारदानं प्राचीन भरील सांगितलं, वेड्या एवढे पशु मारू नकोस, बघ वरती जरा थोडे तुझी वाट पाहतायत, केव्हा मरशील तुला खायला तयार आहे ते सगळं. घाबरलं त्याला त्या ठिकाणी हे पाप आहे सांगण्याकरिता एक आख्यान सांगितलं, त्याला पुरंजन आख्यान म्हणतात. पुरंजन आख्यान भागवतामध्ये पुरंजन आख्यान फार प्रसिद्ध आहे. असं अध्यात्म पंचाध्यायी त्याला म्हणतात, त्याच्यात अध्यात्म वर्णन करून सांगितलं. पुरंजन पुरंजनीची त्या ठिकाणी कथा वर्णन करून सांगितली आणि अशा पद्धतीने पुरंजन आख्यान ऐकून आणि हा कृतार्थ झाला राजा प्राचीनभर ही. त्यानं कर्मकांडापासून निवृत्त होऊन भगवंताचं भजन केलं. इथेच त्या ठिकाणी महाराज चौथा स्कंध पूर्ण झाला आणि पंचम स्कंधात आपण पदार्पण करतो आहोत. विदुरकाका आणि मैत्रेजी यांचा संवाद इथेच पूर्ण झाला. विदुरकाकांनी एवढा मोठा संवाद ऐकला आणि तो ऐकून त्या ठिकाणी विदुरजी हस्तिनापुराच्या दिशेनं निघून गेले. माझ्या भावाचं काय चाललंय मी पाहतो म्हटले. हरिद्वारमधून निघून हस्तिनापुराच्या दिशेनं ते निघून गेलेले आहेत. नारदजी महाराजांना आनंद झाला. नारदांनी त्या ठिकाणी ध्रुवाचं चरित्र पहा या प्रचेतसांच्या यज्ञामध्ये वर्णन करून सांगितलं असाही त्या ठिकाणी भाव सांगतात. आणि इथे त्या ठिकाणी पुढील कथा आपण पाहणार आहोत. या प्रचेतसाच्याच वंशामध्ये त्या ठिकाणी महाराज त्यांचा विवाह झाला वारक्षण नावाची त्या ठिकाणी वृक्षकन्या मारिषा तिच्याबरोबर. तिच्यापासून त्यांना मुलगा झाला दक्ष आणि हा दक्ष तोच दक्ष आहे ज्याला बोकडाचं मस्तक मिळालं होतं. त्याचा दुसरा जन्म झाला, तो दक्ष होऊन जन्माला आला आणि त्यानं नारदांना शाप दिला होता. तो प्रसंग आपण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आजची कथा इथेच विराम पावती आहे. सूचना सांगायची. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 आरती नाही घ्यायची आता संध्याकाळी. लेते जाणारे भोले कान थोडा थोडा, लेते जाणारे शिवजी कान थोडा थोडा, लेते जाणारे भोले कान थोडा थोडा, लेते जाणारे शिवजी कान थोडा थोडा, लेते जाणारे भोले कान थोडा थोडा, लेते जाणारे शिवजी कान थोडा थोडा, लेते जाणारे भोले कान थोडा थोडा. लेते जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेते जाणारे भोले का नाम थोडा थोडा, लेते जाणारे शिवजी का नाम थोडा थोडा, लेते जाणारे भोले का नाम थोडा थोडा. थोडा थोडा
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, भागवत भगवान की जय, व्यासदेव भगवान की जय, सुखदेव भगवान की जय, आद्य गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय, जय जय श्री राधे श्याम।